कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी, प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी, आता ते सर्वांना समजतील, त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती, निळ पाणी, हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन एफएम 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन एफएमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय. सध्या श्रावण मास सुरू आहे. सर्व नागरिक महिला आपल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुलस्वामीच्या दर्शनाला जात आहेत आणि जात असताना सर्वात महत्त्वाचं आता आपण फुले घेऊन जात असतो आणि फुलशेती सध्या कशी फायद्याची आहे ही आपण आज उमेश भाऊसाहेब पाटील बेडकचे जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार साहेब. सध्या श्रावण मास सुरू आहे आणि आपण बरीच वर्ष झालं फुलशेती करताय, आपला फुलशेतीचा अनुभव काय आहे हे आमच्या शेतकरी बंधूंना सांगा. आता जे आपण पारंपरिक जे पिकं करतो त्याच्यापेक्षा फुलशेती ही सर्व शेतकऱ्यांना फायद्याची ठरेल असं आमच्या अनुभवातून बऱ्याच वर्षाचे आम्हाला वाटतं, कारण कमी वेळेत चांगलं उत्पादन देणारी ही फुलशेती आहे. पाटील साहेब, आता आपण म्हणाला की पारंपरिक पिकं सोडून आपण फुलशेतीकडे वळायला पाहिजे. आता आपण सध्या फुलशेती किती दिवस झालं करताय आणि आपल्याकडे शेती किती आहे? आमची शेती 5 ते 7 एकर आहे. गेली आम्ही 10-15 वर्ष झालं आम्ही फुलशेती करतो. मग त्यात झेंडू असेल, शेवंती असेल, निशिगंध असेल, गुलाब असेल, ह्या शेतीतून म्हणजे एकदम वर्षातूनच बाबांना उत्पादन येतं असं काय नाही. आपणाला रोजच्या रोज इन्कम देणारी ही फुलशेती आणि रोज सकाळी आपण काम करून ते 8-9 वाजता मोकळं होऊन आपण इतर कामही आपण करू शकतो. बाकी पिकांच्यासारखं दिवसभर त्यात अडकून राहण्याचं काही नाही आहे. पाटील साहेब, आपल्याकडे आता गुलाब आहे, झेंडू आहे, शेवंती आहे, आपण चांगली व्हरायटी केलेली आहे. आता सध्या या जी फुलशेतीचं क्षेत्र किती आहे सर्व पिकांचं? आमचे झेंडू 1-2 एकर आहे, गुलाब 1 एकर आहे, शेवंती 1 एकर आहे, निशिगंध 1/2 एकर आहे. यामध्ये थोडासा रेट कमी जास्त प्रमाणात असतो. आता जरा पावसाचा काळ असल्यामुळं जरा थोडंसं मुंबई मार्केट वगैरे सगळंच मार्केट टप झाल्यामुळं थोडंसं डाऊन आहेत रेट, पण आहे. आता पुढं सगळं सणवार लागल्यामुळं रेट आम्हाला चांगली अपेक्षा आहे आम्ही. आता आपल्याकडे 5 ते 7 एकर जमीन आहे. आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं जे आहे शेतीला लागणारं म्हणजे पाणी. पाण्याचा स्रोत काय आहे आता एवढ्या पिकांच्यासाठी? पाण्याचा स्रोत आपल्याकडे काय अवेलेबल आहे? पाणी आमच्याकडे विहीर आहे, बोर आहे, कॅनॉलचं पाणी आहे. वेळच्या वेळेला औषधाला आम्ही बोरचं पाणी वापरतो. पीएच वगैरे सगळं व्यवस्थित मेंटेन करून कुठल्या वेळेला काय रोग येतो बघून बाकी सगळं व्यवस्थापन करावं लागतं फुलशेतीत. पाटीलसाहेब, श्रावण मासामध्ये सर्वात जास्त मागणी ही कोणत्या फुलाला असते? म्हणजे झेंडू आहे, शेवंती का, गुलाब, कोणत्या फुलाला मागणी जास्त राहते? असं काही नाही, एकाच फुलाला मागणी असं म्हणता येणार नाही, कारण झेंडू हा वेगळ्या कामासाठी जातो, शेवंती हे मोठमोठ्या कार्यक्रमासाठी जाते, निशिगंध हा वेगळ्या कामासाठी. फुलशेती फुलं ही सर्वच लागतात. आता आपल्याकडे जो झेंडू आहे, निशिगंध आहे, यांची लागण आपण कोणत्या महिन्यात केलेली आहे, याचा हंगाम काय आहे? याचा हंगाम तसं काय म्हणता येत नाही. आपलं ज्या वेळेला रान चांगलं परिपक्व म्हणजे चांगलं तापलेलं असू दे किंवा त्यांना मोकळीक द्यावी. शेतकरी बरेच काय करतात, आज पीक काढल्यावर 8 दिवसात लगेच त्याला दुसरं पीक करतात. तसं न करता एक थोडे दिवस महिनाभर जरा मोकळीक दिलेली ती फायद्याची ठरते, कारण उत्पादनही पुढं तसं वाढत असतं. त्याच्यामुळं हंगाम म्हणण्यापेक्षा अगोदरचं पीक काढल्यानंतर महिनाभर वेळ देऊन केलेलं चांगलं फायद्याचं ठरतं. पाटीलसाहेब, पीक करत असताना सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे मशागत. मग या फुलशेतीला मशागत कशा पद्धतीने करून घ्यावी? मशागत म्हणण्यापेक्षा जेवढा शेतकरी आता हे मुलाखत बघत असेल, ऐकत असेल, त्यांना चांगलं माहिती आहे मशागत. नांगरट असू दे, बळी असू दे, रोटर असू दे, 2 अंग चांगलं उलटं करून चांगलं मारलेलं फायद्याचं ठरतं. त्यानंतर बेड पाडणं, बेडमध्ये रासायनिक खत भरणं. आता जरा आधुनिक पद्धतीनं म्हटलं तर मल्चिंग पेपरवर आम्ही सगळे करतो हे पिकं. मल्चिंग पेपर असू दे, त्याला आळवणे असू देत, हे सगळं व्यवस्थापन त्याचं वेळच्या वेळेला करावं लागतं. मल्चिंग पेपरचा नेमका फायदा कसा होतो? मल्चिंग पेपरचा भरपूर फायदा आहे. नुसतं भांगलीनेचा जर विचार केला तर आपणाला तेवढ्यात ते मल्चिंगचं आपले पैसे घातलेले निघून जातात. दुसरा फायदा म्हणजे आपण जे रसायनं सोडतो, आपण खतं सोडतो, त्यातली जवळजवळ 60-70% बाष्पभवन होत असतात खतं. ती बऱ्यापैकी खतं सगळे लागतात ती, आणि रोगराईला बऱ्यापैकी अटकाव आणतं मल्चिंग पेपर.
आता आपण झेंडू पिकाचं बोलूया. झेंडू पीक लावल्यापासून किती दिवसात पाडेलसाहेब सुरू होतं? झेंडू लावल्यापासून एक पिवळ्या कलरचा जो झेंडू असतो ते एक 1.5 महिन्यात चालू होतो आणि ऑरेंज कलरचा किंवा भगवा कलरचा म्हणतात ते एक त्याला एक 2 महिने लागतात. बरोबर. आता मग आपण व्हरायटी कोणती लावली आहे? आम्ही पिवळ्यामध्ये येलो स्टार म्हणायचं आहे, भगव्यामध्ये कलकत्ता या भगवा म्हणून आहे. बरोबर. सध्या पावसाचं वातावरण सुरू आहे, 8-10 दिवस झालं पाऊस कंटिन्यू पडतो आहे, त्या अगोदर ऊन पडलं होतं, त्याच्या अगोदर आणि पाऊसच होता. मग या ऊन पावसाच्या या खेळामध्ये झेंडू पिकावर कोणत्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो? फुल शेतीला सगळ्यात जास्त अटॅक करतो म्हणजे करपा हा रोगच. कारण सकाळचं क्लायमेट वेगळं, दुपारचं वेगळं, संध्याकाळचं वेगळं आणि अति पाऊस चालत नाही फुलांना बाकी. मग त्याचं व्यवस्थित निरीक्षण करून बाबांनी ओला करपा आहे का, बाबांनी कसा करपा आहे, करप्यावरची चांगली औषधं घेणं आणि औषधं घेत असताना बाबांनी जरा वातावरण बघून औषध मारा आणि ते औषध काम करणं हे भरपूर महत्त्वाचं राहते. बरोबर. आता आपण ज्यावेळेला रोपे लावतो त्यानंतर आळवणी महत्त्वाची आहे, मग आळवणीचं महत्त्व कशा पद्धतीनं आहे आणि आळवणी आपण कोणकोणती घेतली आहे आत्तापर्यंत? आळवणी आता जनरली जर्मनेटर असेल, 22-3 असेल, 7 असेल, 12-61, 19-19, 13-4, त्या वेळेची कंडिशन काय आहे, क्लायमेट काय आहे, वातावरण काय आहे त्याला अनुसरून त्या आळवण्या घ्याव्या लागणार. जर वातावरणात नायट्रोजन जास्त असेल तर 19-19 आपण आळवणी द्यायला नाही पाहिजे, आपण 12-61 द्यायला पाहिजे. बाबांनो वातावरण तुम्ही एकदम उन्हाळ्यात लावलं असला तर बाकी 19-19 आळवणी घेतली पाहिजे, होमिक द्यायला पाहिजे, आळवणी घेणं गरजेचं आहे. फुल शेतीला पाडेलसाहेब जमीन कशा पद्धतीनं असावी, म्हणजे निचरा होणारी म्हणजे घ्यारू जमीन असावी, काळी असावी, लाल असावी, कशा पद्धतीची जमीन असावी? तर आमचा अनुभव बघता एकदम काळी जमीन असणं जरा बरोबर नाही, ती जमीन निचराची असणं भरपूर फायद्याचं ठरतं. बरोबर. लावल्यापासून झेंडू किती दिवसात सुरू होतो आणि त्याचं अपेक्षित उत्पादन किती आहे? एकरी तुम्ही झाडं किती बसवता, अंतर किती ठेवता त्याच्यावर राहत असतं डिफरन्स. आम्ही 6x7 फूट असं अंतर लावतो कायम, आतनं माणूस जाता येत नाही अशा स्वरूपानं आमचे प्लॉटचे निरीक्षण किंवा काम करण्याची पद्धत असते. 3-4 आळवण्या घातल्या पाहिजेत. एकरी उत्पादन कमीत कमी 9-11 टन या दरम्यान निघलं पाहिजे. किती दिवसानं फुलं सुरू होतं? फुलं चालू होत्यात पिवळ्याचं जर बोललं आपण तर 6 महिन्यात फुलं तोडायला आली पाहिजेत. त्याच्यानंतर कंटिन्यू चांगल्या पद्धतीनं 2 महिने तर माल पडतो. जास्त कार्यकाल नाही त्याचा, जास्त जास्त 4-5 महिन्यात हे आपणाला चांगलं उत्पादन देतं. पाटीलसाहेब त्याचा काय हंगाम ठरलेला आहे का, म्हणजे आता श्रावण मासात आपली फुलं आली तर आपल्याला रेट मिळेल, जे रेट आपल्या तर हातात नाही, रेट मार्केट हे खाली वरती खाली होतच असतं, मात्र त्याचा एक हंगाम काय ठरलेला आहे का? तसं काय हंगाम ठरणार नाही, पण आपण शेतकऱ्यांचं एक बाकी चुकतं, आपल्या शेजाऱ्याने एक 1/2 एकर केलं असलं की नाही आपण लगेच 2 एकर ते क्षेत्र करतो. बरोबर. तिथं चुकालं. आता माझा एक बऱ्याच दिवसाचा अनुभव बघता, सणवार दिसला की मार्केटला फुलं पाठवणे ही सर्वात चुकीची पद्धत आहे. इतर टायमाला माणसं मार्केटला फिरकतच नाही. आम्ही सणवाराला मालच कमी पाठवू, 12 महिने फुलं लागतात हे लो शेतकऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. सणवारालाच फुलं लागतात असं काही नाही आहे. आता परवा 2-3 सण मोठे झाले, पण सणवाराला 10 रुपये दर होता आणि इतर टायमाला 80-90-100 होतं हे समजून घेऊन शेतकऱ्यांनी शेती केली. हां, समजलं पाहिजे. आता आपण निशिगंध लावलेलं आहे, निशिगंध किती क्षेत्र आहे आपलं? निशिगंध एक 1/2 एकर शेतं. त्याची माहिती अशी की बाबांनो ते 4 फुटांनी केलं तर चालते, कारण ते काही लय विस्तार मोठा होत नसतो त्याचा. निशिगंध बाकी ते कंदवर्गीय पीक असल्यामुळं ते 1/4 फुटाला 2-2 कंद लावले तरी चालतात, त्याला काही मल्चिंगची काही आवश्यकता नाही आहे. त्याला शेतकऱ्याला ती फायद्याची का निशिगंध, कारण त्याला रोगराई जास्त नाही आहे, औषधं काही त्याला जास्त मारावी लागतात असं काही नाही आहे. 8 दिवसात एखादं करप्याचं किंवा एखादं खाणं जरा होमिक वगैरे कॉम्बे असं काही दिलं तर बास होतं त्याला. आणि ते सकाळी आपण जे जनावरांची उसाबर करतो अशा स्वरूपानं सकाळी आपण 7-8 वाजता त्याचं काम क्लिअर होतं आहे त्याचं, त्यातनं चांगला बेनिफिट आहे निशिगंधमधून. बरोबर. आणि सरासरी 100 आसपास त्याचं कंटिन्यू मार्केट राहतं त्याचं चांगलं. हो, निशिगंधला पण रोजच्या रोज तोडावं लागतं का? हां, त्याचं बाकी एवढं बाकी आहे, रोजच्या रोज माल तोडावा लागतो. आज जर तुम्ही माल तोडला नाही तर तो उद्या पहिला तोडून टाकावा लागतो आणि मग आणि दुसरा घ्यावा लागतो. बरोबर. निशिगंध आपण ज्या वेळेला लावतो त्याला कोणकोणती खते वापरावी लागतात?
खतं असं प्रत्येक फुलाला काय असं वेगळं काय स्वरूप नाही आहे, तिथली सिच्युएशन ओळखून. आता समजा आता माझा प्लॉट पावसामुळे पिवसर पडाला आहे, बाबा त्याला आपण आता काय दिलं पाहिजे, तर त्याला फेरच दिलं पाहिजे. आता बाबा प्लॉट थांबला आहे तर त्याला काय दिलं पाहिजे, थोडंसं नत्र दिलं पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. अभ्यासपूर्ण शेती केली फाटा देऊन. बरोबर. आता आपण म्हणालात की आपल्याकडे गुलाब पण आहे, म्हणजे बटन गुलाब लावला आहे का? हां, बटन गुलाब आहे. बटन गुलाबचं प्रमाण अगोदर आपल्या इकडे नगण्यच होतं, मात्र आता आपल्या भागात बटन गुलाब बऱ्यापैकी क्षेत्र विस्तारत आहे. बटन गुलाब करत असताना त्याची रोपे कुठून मिळतात? त्याची कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, त्यांचे एजंट थ्रू देणारी लोक आहेत आपल्यापाशी. आपल्या भागात काय रोपवाटिका नर्सरी आहे का बटन गुलाबची? नाही आहे ती आपल्याकडं, नाही तयारच होत नाही ती आपल्याकडं. बरोबर. बटन गुलाबचं क्षेत्र आपलं किती आहे? बटन गुलाबचं एक एक एकर क्षेत्र आहे आमचं. त्याचा अनुभव कसा आहे ते आमच्या जरा शेतकरी बंधूंना सांगा. बटन गुलाब बाकी थोडं त्याला थ्रिप्सला बाकी औषधं मारावी लागत असतात. थ्रिप्स असू दे, दावणे असू दे, त्याचा बेनिफिट चांगला आहे. रोजच्या रोज फुलं तोडावी लागतात. रोपं लावल्यापासून ते एक दोन तीन लगेच कधी चालू होते, आपण 2 महिने झाड डेव्हलप होण्यासाठी उत्पादन लगेच घ्यायचं नाही. 2-3 महिन्यानं उत्पादन घेतल्यानंतर बाकी त्याचं बेनिफिट चांगलं आहे, रोजच्या रोज बाकी उत्पादन घेता येते त्याला. एकरी बटन गुलाबची झाडं किती बसतात? एकरी कसं आहे, आपण बसवणार आहोत आम्ही 9x3 या अंतरानं लावल्यात, 1300 झाडं एकरी बसतात. आणि बटन गुलाबचं उत्पादन कसं आहे? बटन गुलाबचं आहे चांगलं आहे उत्पादन, फक्त कसं आहे माहिती आहे का, थोड्या दिवस बाबून रेट कमी असत्या, थोडं जास्त आपण सरासरी वार्षिक पकडावे लागत असत्या. बरोबर. अलीसाहेब आपल्याकडे झेंडू आहे, शेवंती आहे, बटन गुलाब आहे आणि आपण सगळ्या व्हरायटीची फुलं केलेली आहेत. आता ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याचं मार्केट, आपण कुठे याची विक्री करता? कसं आहे, माल जर भरपूर असेल तर आम्ही एकदम आल्यावर मुंबईला काढतो, आणि माल जरा थोडका क्लायमेटनुसार जरा कमी जास्त होत असतं त्यावेळेला आम्ही मिरज मार्केटला काढतो आम्ही. बरोबर. आणि आता एवढं सगळं करायचं आहे, रोजच्या रोज फुलं तोडावी लागतात, रोजच्या रोज कष्ट आहे, यामध्ये आपल्या घरच्यांचं सहकार्य कसं राहतं? नाही, घरच्यांचं कसं आहे माहिती आहे काय, शेतीपूरक व्यवसायाला आपल्या घरच्या महिलांना आपण कुठं कामाला जाऊन पाठवू शकत नाही किंवा जॉब करू शकत नाही, ह्यासाठी फुल शेती का निवडली, कारण घरच्यांनाही यात आपणाला चांगलं आपण पार्टनर म्हणून घेऊ शकतो. बरोबर. आणि आम्ही जवळजवळ 3:00 आम्ही फुलाचं सगळं चालू असतं, 8:00 आम्ही मोकळत होतो. आता शेवटचा प्रश्न, सध्या नवीन युवक शेती करत आहेत आणि अजूनही जे शेतकरी शेती व्यवसायात आहेत ते सुद्धा म्हणत आहेत की शेती फायद्याची नाही, मात्र योग्य नियोजन केलं असेल, योग्य त्याची मेहनत घेतली असेल तर शेती फायद्याची आहे हे आपल्या उदाहरणावरून दिसून येतं. आपण या शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतीसारखा बाबांनो बिझनेस किंवा शेतीसारखा व्यवसाय कोणताच नाही आहे, फक्त एवढं बाकी आहे ह्याच्यात विचारपूर्वक काय झाल्यावर काय केलं पाहिजे, ते झाड काय मागाले आणि त्याला काय द्यायला लागलो आहे आपण, त्याचा विचारपूर्वक आपण जर शेती केलो तर शेतीसारखा दुसरा कोणता व्यवसायच नाही. तर शेतकरी बंधूंनो, हे होते बेडग येथील उमेश पाटील, ज्यांच्याशी आपण आता फुलशेती या विषयावर संवाद साधला. त्यांच्याकडे गुलाब आहे, शेवंती आहे, निशिगंध आहे, झेंडू आहे आणि सर्व व्हरायटीची त्यांनी फुले केलेली आहेत, चांगलं उत्पादन घेत आहेत घरच्यांच्या सहकार्याने. 3:00 ते शेतामध्ये मेहनत घेऊन आज एक चांगला व्यवसाय म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत, एक प्रगतीचे शेतकरी आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक आपण जाणून घेऊया. मोबाईल नंबर आहे 98-220-57-613. आपल्या काही शंका असतील तर आपण त्यांना या नंबरवरती कॉल करू शकता. फुलशेती संदर्भात आपणास काय माहिती हवी असेल तर आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आता शेतकरी बंधूंनो, वेळ झाले इथंच थांबण्याची, उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत धन्यवाद. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार.